दत्तजयंतीनिमित्तानं पाथर्डी तालुक्यातील अकोला येथील विविध कार्यक्रम आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन ॲडव्होकेट नामदेव जायभाई मित्र परिवाराच्या वतीनं आणि तारकेश्वर गडाचे महंत हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनानुसार प्रतिवर्षी साजरे करण्यात येतात. यावर्षी कीर्तन, भजन, धार्मिक विधींबरोबरच तरुणांना चांगली दिशा मिळावी, तरुण व्यसनापासून दूर राहून आरोग्यात्मक उद्देश ठेवून जंगी निकाली कुस्त्यांचा हंगामा भरवण्यात आला होता. या आखाड्याचं भूमिपूजन हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज शास्त्री खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते करून कुस्त्या भरवण्यात आल्या. आदिनाथ महाराज शास्त्री यांचं कालाचं कीर्तन होऊन सर्व उपस्थितांना महाप्रसादही वाटण्यात आला. या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट दिनकरराव पालवे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, अशोक चोरमले, राहुल कारखेले, उद्योजक बाबासाहेब ढाकणे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, ॲडव्होकेट वैभव आंधळे, संदीप कराळे, हरिभक्तपरायण दीपक महाराज काळे, बाळासाहेब ढाकणे, गहिनीनाथ शिरसाट आदींसह मान्यवरांची मोठ्या संख्येनं हजेरी होती. एक चांगला अभ्यासू वकील म्हणून त्यांची आमच्या कोर्टात आणि चौकड्या नोंद आहे. या ठिकाणी आणखीन महत्त्वाची गोष्ट अशी की आता माझ्याबद्दल बोलायचं ठरलं, बरेच लोक म्हणले बाबा दिनकरावला काय करेल, जिकडे आपल्याला हात घालून इकडे कशाला कार्यक्रम केला, कशाला मदत केली. आता मी कसंही वागलं तर ते नवं ठेवतात लोक, चांगलंही वागलं तर असंही वाटलं तसं. त्यानंतर अशा अनेक वेगवेगळे अनुभव आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही दोघांनी ठरलं म्हणून आमदेराव काळजी करू नका, सगळा मित्रपरिवार आपला चांगला आहे, महाराजावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत, तुमचं मित्रमंडळ पहिल्यांदा मोठं आहे आणि माझेसुद्धा अनेक जेव्हा भावाचे अनेक विविध क्षेत्रात मित्र आहेत, आपला कार्यक्रम चांगला होईल आणि त्या दृष्टीने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. रात्रीसुद्धा अति सुंदर असं कीर्तन ऐकलं आणि खूप छान लापशी कढी भात आम्ही आनंदाने खाल्ली, असे प्रसंग क्वचित घेतात. संत हे परीच असतात, त्यांच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं. त्याप्रमाणे त्यांच्या शब्दाची व्यापकता असते, जैसे बिंब जरी बची केवडे परी प्रकाशात लोक ठोकडे, शब्दाचे नेपाळे व्याप्ती जाणारी. आता जो कार्यक्रम आहे मागच्या वर्षी याच दिवशी सांगता झाली होती आणि सांगता झाल्यानंतर आमचा पहिलवान सोनू शिरसाट बाबाच्या समोर गेला आणि बाबाच्या तोंडून एक शब्द आला, पुढच्या वर्षी दोन कीर्तन आणि एक हगामा. तो त्यांनी लक्षात ठेवला आणि मग दत्तजयंतीचा कार्यक्रम एक महिन्यावर आल्यानंतर त्यांनी माझ्या माग असा पिछा धरला की बाबा म्हणले होते हगामा, बाबा म्हणले होते हगामा. पैलवान मित्र पैलवान घडत असताना त्याच्यामध्ये पैलवान जर घडला आणि त्याला जर ज्ञान नसेल, आध्यात्मिक ज्ञान नसेल, अंतकरणामध्ये ज्ञान नसेल, आध्यात्माची झालर नसेल, तर त्याच्या हातून सुद्धा विध्वंस होऊ शकतो. आणि जो पैलवान असेल त्याला ज्ञान प्राप्त झालं, साधूच्या संकटीत गेला. हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांनी आपल्या काल्याच्या कीर्तनातून सर्वांना मार्गदर्शन केलं. तो काम शांत झाला, काम विना झाला, भस्मसात जळून गेला तो काम. आता मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही, मग 7 दिवसांनी जर एवढा पराक्रम होतोय असं नामस्मरण हे अनेक प्रकारचे भजन आहेत ना. कृष्ण नाम कंठी धरला कृष्णमयी, मनीचे सुद्धा अनेक प्रकार आहेत, दिव्य मनी आहे, कृष्णमणी. कृष्ण म्हणजे कृष्ण शब्दाचा अर्थ काळा होतो, पण इथं वर्णवाचक नाही बरं का. कृष्ण शब्दाचा अर्थ पवित्र होतो, बघा तुम्ही, कृष्ण म्हणजे काळा आणि काळा शब्द पवित्र वाचक आहे, शुद्धतेचा वाचक आहे. जसं बाईचं लग्न झाल्यानंतर ती पवित्र होते, शुद्ध होते आणि म्हणून तिच्या गळ्यामध्ये काळ्या मनाची पोत बांधतात, ती पवित्र होते, शुद्ध होते. आणि बघा तुम्ही, एखाद्या विहिरीला जर खोल पाणी असलं, 5 परसाचं पाणी असलं, 5 परस पाणी अतिशय शुद्ध पाणी आहे, मग ते पाणी बघणारी माणसं म्हणतात अहो काय पाणी आहे, काळखाप पाणी. काळखाप पाणी म्हणजे अतिशय शुद्ध पाणी. तसं काळा म्हणजे हा शुद्धतेचा वाचक आहे. प्रत्येक प्रसंग हा नियतीने ठरवलेला असतो आणि त्या नियतीच्या माध्यमातून आम्ही नेहमी चांगली चांगली कामं करत असतो.
नांदोरामनी ज्या काबाड कष्टातून उभे राहिले, स्वतःच्या श्रमातून उभे राहिले, एक वकिली व्यवसाय केला आणि त्याचं करत असताना समाजाचं काही उत्तरदायित्व करता यावं अशा एका उदात्त हेतून ते काम करत गेले आणि त्याच्यातनं मंदिराच्या निर्मितीपासून तर आता हगामापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून समाज उपयोगी कामं करायला सुरुवात केली. जिथे शक्ती आणि भक्ती एकत्रित येते तिथे समाज चांगला उभा राहतो. तर सगळेच जण जरा एका विचारात, एका चांगल्या विचारातून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा त्याच्यातून काही चांगलं होत असतं अशा एका उदात्त हेतून आजचा हा कार्यक्रम पार पडतो आहे. त्यासाठी माझ्या अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. हगाम्यासाठी राज्यभरातून मल्लांनी हजेरी लावून कुस्त्या संपन्न झाल्या. यामध्ये विशेष कुस्त्या ह्या सचिन शिर्के पुणे विरुद्ध अनिल लोणारे, तर बाळू बहिरवाल बीड विरुद्ध सुभाष गाढवे अहमदनगर, तर प्रथम क्रमांकाची कुस्ती दादा मुरकुटे पुणे विरुद्ध बाळू कोरडे बीड यांची झाली. महिला कुस्तीपटूंनी देखील या हगाम्यामध्ये हजेरी लावली. पंच म्हणून सोनू शिरसाट, भाऊसाहेब शिरसाट, कल्याण गर्जे, बाळू गर्जे, गहिनीनाथ शिरसाट यांनी काम पाहिलं. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ॲडव्होकेट दिनकरराव पालवे, ॲडव्होकेट नामदेव जायभाय, सोनू शिरसाट आणि मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.